पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी येथे देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी नीलम गोरे, योगेश टिळेकर, चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्षाला केवळ घोषणा करण्यात रस असून विकासांची त्यांचा काही संबंध नाही. इंदिरा गांधीनंतर परत एकदा राहुल गांधी यांनी गरिबी हटवचा नारा दिला, पण ही गरिबी या देशात हटली नाही, उलट ती वाढली गेली. पण भाजप गेल्या 5 वर्षात सक्षम योजना गरिबांना दिल्याने त्यांचे आत्मबळ वाढले आहे. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात जे जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे, सर्व क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. आता ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे, त्यामुळे नागरिकांनी सक्षम पर्यायाचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. पुणे शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्प मंजूर केले आहेत, त्यातील मेट्रो व स्मार्ट सिटीचा प्रकल्प यांचे काम चालू असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर यात 60% महिला आहेत. एक महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते, संपूर्ण परिवाराला ती आपल्या पायावर उभी करत असते. हे काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. शेतकऱ्यांकरता असेल, शेतमजुरांकरता असेल, प्रत्येकाकरता योजना ही मोदीजींनी घोषित केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आमचा जो सगळ्यात गरीब माणूस आहे, आमची कामवाली बाई असेल, आमचा हातठेलेवाला असेल, आमचा पानठेलेवाला असेल, आमचा मजूर असेल, आमचा गवंडी असेल, याच्याकरता सामाजिक सुरक्षेची कोणतीही योजना नव्हती. मोदीजींनी श्रमेव जयते योजना सुरू केली आणि हा जो गरीबातला गरीब आहे हा 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3000 रुपये पेन्शन मिळेल ही व्यवस्था आज या ठिकाणी केली आहे. आज आपल्या राज्यामध्ये 5 लाख लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं आहे, 25 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आम्ही करतो आहे, त्यामुळे गरिबाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होणार आहे. काल आपला जाहीरनामा आला, या जाहीरनाम्यामध्ये अनेक घोषणा आहेत, पण 2 प्रमुख घोषणा काय आहेत. एक प्रमुख घोषणा शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे की आता शेतकरी 60 वर्षाचा झाला की त्याला पेन्शन मिळणार आहे. आणि दुसरी घोषणा छोटे दुकानदार जे आहेत, या छोट्या दुकानदारांकरता आहे, त्यांच्याही करता पेन्शनची योजना ही आता मोदीजींनी सुरू केली आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक सुरक्षेच्या नेटमध्ये आणायचं आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं हे काम आज या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे हे काम होत आहे, दुसरीकडे विकास बघा. आज रस्त्यांची कामं असतील, आज एअरपोर्टचं काम असेल, आज पुलांची कामं असतील, आज बंदरांची कामं असतील. आपण जर बघितलं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण 68 वर्षामध्ये 5000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आणि माननीय नितीनजी मंत्री झाल्यानंतर मात्र 5 वर्षामध्ये 20000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तयार झाले.